मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम निर्जला चौधरी इन सुमन हाई स्कूल नंबर 5. टुडे वी आर गोइंग टू लर्न 10th क्लास यूनिट नंबर 4, अ वंडरफुल क्रिएशन, एक अद्भुत निर्मिती किंवा सर्जन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी इयत्तेचं नंबर 4 युनिट बघणार आहोत, अ वंडरफुल क्रिएशन. युनिट सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो, आपण खूपच सुंदर मनाच्या शब्दांनी सुरू करूया. खूपच प्रसिद्ध शायर आहेत मनोहर राणासाहेब, यांचे शब्द आहेत की लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती, लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती, बस माँ है जो मुझसे कभी खफा नहीं होती, बस माँ है जो मुझसे कभी खफा नहीं होती. किसी को घर मिला हिस्से में, किसी को घर मिला हिस्से में या दुकान आई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में माँ आई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में माँ आई. तर मित्रांनो, आईविषयी हा खूपच सुंदर पाठ आहे. आपण पुढे बघूया. गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर अँड देअरफॉर ही मेड मदर्स. देव प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही, म्हणून त्यांनी त्यासाठी आईचे निर्माण केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगातील सगळे जीव एका बाजूस आणि आईचा जो जीव आहे त्याच्या तुलनेत जगातील कोणताच जीव येऊ शकत नाही. आणि देवाने जेव्हा ते सगळ्याच जागी पोचू शकत नव्हते, त्यावेळेस त्यांनी आईचे निर्माण केले. आणि ज्यावेळेस या आईचे निर्माण ते करत होते, त्यावेळेस कशा प्रकारचे दृश्य तेथे निर्माण झाले असेल, याविषयी ह्या पाठात आपण आज पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युनिटला सुरुवात करूया. द गुड लॉर्ड वॉज एक्स्ट्रीमली बिझी दॅट डे. ही वॉज इन टू हिज 6th डे ऑफ ओव्हर टाईम. विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस देव म्हणजेच भगवान खूपच व्यस्त होते. त्यांच्या त्या कामात त्यांना 6 दिवस झालेले होते. आपल्याला इथं चित्रात दिसत आहे की देव एक मूर्ती घडत आहेत आणि त्यांना त्या कामामध्ये 6 दिवस झालेले आहेत. व्हेन ही वॉज वर्किंग विथ फुल कॉन्सन्ट्रेशन, an angel appeared and commented, you are taking so much care for creating this creature. ते खूपच एकाग्रतेने त्यांचे काम करत होते तेव्हा देवदूताने बघितले. भगवान जेव्हा आईची मूर्ती घडत होते तेव्हा तिथं एक देवदूत येतात आणि त्यांनी बघितले, तुम्ही ह्या जीवाच्या निर्मितीसाठी खूपच काळजी घेत आहात, असं ते देवाला बोलले. दॅट्स ट्रू, सेड द लॉर्ड. डू यू वॉन्ट टू नो द डिटेल्स? व्हॉट आर दे? द एंजल वॉज क्युरियस. देव बोलले की ते खरंच आहे. देव त्यांना सांगता आहेत की ते खरंच आहे, तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती जाणण्याची इच्छा आहे का? तर देवदूत बोलतो, तर ते काय आहे? देवदूत जाणून घेण्यासाठी खूप आतुर झालेले आहे. ऑल हर पार्ट्स शुड बी मूव्हेबल अँड रिप्लेसेबल टू. शी हॅज अ लॅप दॅट डिसअपियर्स व्हेन शी स्टँड्स अप.
आय हॅव टू एडो हर विथ अ किस दॅट कॅन क्युअर एव्हरीथिंग फ्रॉम अ ब्रोकन लेग टू अ ब्रोकन हार्ट. ते जी मूर्ती बनवत होते तर तिचे सर्व पार्ट्स किंवा भाग त्यांचे हलणे चालणे होऊ शकेल आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकेल अशी ती असणार आहे. तिच्याजवळ एक कूस आहे म्हणजेच मांडी आहे. ती जेव्हा उभी राहते तेव्हा ती कूस अदृश्य होऊन जाते. देव म्हणतो की मी तिला एक असे चुंबन देणार आहे की ती सगळ्यांचीच काळजी करू शकेल. प्रत्येक वस्तूंची तर ती काळजी करू शकेल, परंतु कुठून कुठपर्यंत? तर तुटलेल्या मोडलेल्या पायापासून ते तुटलेल्या हृदयापर्यंतची काळजी सगळ्याच वस्तूंचा सांभाळ ती करू शकेल, त्यांची काळजी घेऊ शकेल, असं मला तिच्यामध्ये टाकायचं आहे, असं देवदूताला सांगतात. ब्रोकन लेग टू ब्रोकन हार्ट, मोर ओव्हर शी हॅज टू अ सिक्स पेअर्स ऑफ हँड्स. She must be able to run on any food available and should have three pairs of eyes. जास्तीत जास्त तिच्याजवळ हातांची सहा जोडी तिला द्यायची आहे. ती पूर्णपणे समर्थ बनू शकेल जाण्यासाठी किंवा पडण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे अन्न बनवण्यासाठी, सगळ्यांच्या पसंतीचे अन्न उपलब्ध करून देण्यासाठी. आणि तिच्याजवळ तीन जोडी डोळ्यांची पण पाहिजे, असं भगवान देवदूताला सांगतात. द एंजल शुक हिज हेड स्लोली अँड सेड, अ माइटी इम्पॉसिबल टास्क आय सपोज, सिक्स पेअर्स ऑफ हँड्स. No way. No, these hands are not a problem for me. देवदूताने त्याचे डोके हलवले आणि तो म्हटला, अशक्य. त्यांनी ऐकलं की हातांची सहा जोडी आणि डोळ्यांची तीन जोडी, तर ते खूपच आतुर झाले ती वस्तू पाहण्यासाठी आणि म्हणतात की देवा, हे अशक्य आहे. समजा मला सहा हातांची जोडी असेल, कधीच नाही, केव्हाच बनू शकणार नाही. भगवानने उत्तर दिले, नाही, की हे हात जे आहेत किंवा ही जी हातांची जोडी आहे, तर ती माझ्यासाठी काही अडचण नाही. It is the three pairs of eyes that the mothers have to have. Lord looked puzzled. Oh, so you are creating a standard model of a mother? But three pairs of eyes? What for? The angel got interested. तीन डोळ्यांची जोडी जी आहे तर ती आईजवळच आहे, असं म्हणून देव गोंधळात पडलेले दिसले. देवदूताने म्हटले की तुम्ही आईची उत्तम मूर्ती बनवत आहात का? परंतु अजूनही त्याच्या मनात प्रश्न होता की तीन डोळ्यांची जोडी कशासाठी, आणि देवदूत ते जाणून घेण्यासाठी खूपच आतुर झाले. वन पेअर दॅट सीज her children through closed doors, another pair to look at children and say, I understand and I love you without uttering a word, and the third pair to see all secret things without opening them. बघा विद्यार्थी मित्रांनो, तीन डोळ्यांची जोडी कशासाठी हे जाणून घेण्यासाठी देवदूत खूप आतुर आहेत, आणि भगवान त्यांना काय उत्तर देतात. बघा भगवान काय सांगतात, की पहिली डोळ्यांची जोडी जी आहे तर ती बघू शकेल तिच्या मुलांना, दरवाजा बंद असून सुद्धा ती त्या डोळ्यांनी त्यांना बघू शकेल, तर त्यासाठी आई आहे. दुसरी जोडी डोळ्यांची जी आहे तर ती मुलांकडे बघेल आणि म्हणू शकेल
की मी तुला समजते आणि तुझ्यावर प्रेम करते. कुठल्याही प्रकारचा शब्द न बोलता फक्त डोळ्यांनी बघूनच म्हणू शकेल. आणि तिसरी जी जोडी डोळ्यांची आहे तर ती मुलांची सगळीच गुपित न सांगता ती आई समजून घेऊ शकेल. बघा, तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की आईजवळ ह्या तीन डोळ्यांची जोडी भगवानने दिलेलीच आहे. की तुम्ही तुमची कोणतीही सुखदुःखाची गोष्ट असेल तर तुम्ही तिला कितीही लपवा पण आईला त्या गोष्टीची जाण ही होऊनच जाते. आणि कुठलीही वस्तू तुमची आणि तुम्ही बंद दरवाजाच्या मागे असाल तरी तुम्हाला आई ही ओळखूनच घेते. लॉर्ड रिक्वेस्टेड द एंजल, प्लीज गो टू बेड, डू नॉट टेक सो मच ट्रबल इन अ सिंगल डे. आय कॅनॉट, ही रिफ्यूज, आय हॅव ऑलमोस्ट कम्प्लिटेड द वर्क. देवदूताने विनंती करून म्हटले की भगवान देवा कृपया तुम्ही मेहरबानी करून झोपण्यासाठी जा. एकाच दिवसात एवढा मोठा त्रास घेऊ नका. त्यांनी नाकारले आणि म्हटले की नाही, मी ते करणार नाही कारण मी त्या मूर्तीचं सगळं काम पूर्ण करून घेतलं आहे. कम्प्लिटेड द वर्क, आय हॅव पुट द बेस्ट ऑफ माय आयडियाज इन टू धिस मॉडल. नाऊ धिस मदर विल हील हर सेल्फ वेन शी इज सिक. शी वूड बी एबल टू फीड अ फॅमिली ऑफ 6 मेंबर्स ओनली ऑन हाफ अ किलो ऑफ कॅबेज. अँड शी वूड मॅनेज अ चाइल्ड्स बाथ, प्ले, स्टडी, फूड अँड स्लीप विदाउट गेटिंग इरिटेड. देव सांगतायत मी त्यात टाकलेला आहे माझे चांगल्यातले चांगले बेस्ट विचार मी त्या मॉडेलमध्ये टाकले आहेत, त्या मूर्तीमध्ये टाकले आहेत. आता ही आई स्वतःची काळजी घेऊ शकेल जेव्हा ती स्वतः आजारी असेल. बघा, भगवानने स्वतःचे श्रेष्ठ विचार त्यात टाकले आहेत तर ती मूर्ती किती अद्भुत असेल. ती समर्थ बनेल. खाऊ घालण्यासाठी 6 सदस्यांच्या कुटुंबाला खाऊ घालण्यासाठी फक्त अर्धा किलो गोबीमधूनच ती 6 व्यक्तींना भोजन जेवण पण घालू शकेल. याच्यासाठी ती आई समर्थ बनू शकेल आणि ती मॅनेज करू शकेल की लहान बाळाचे स्नान, आंघोळ, त्याला जेवण घालणं, त्याला खेळवणं, त्याचा अभ्यास आणि त्याला झोपवणं. कुठल्याही प्रकारचा त्रास करून न घेता ती आपल्या बाळाचा सांभाळ करत असते. एका आईला तुम्ही बघू शकता, बाळ लहान असेल आणि आईला खूपच हैराण करत असेल तरी एक आई त्याचा सर्व सांभाळ करतच असते. द एंजल वेंट राउंड द मॉडल ऑफ द मदर व्हेरी स्लोली. ही टच इट अँड सेड इट्स टू सॉफ्ट बट व्हेरी tough, said the Lord excited. You cannot imagine what this mother can do and endure. Can it think? या सगळ्या गोष्टी जाणून देवदूत त्या मूर्तीसाठी खूपच आतुर झाले की ती मूर्ती कशी आहे, काय आहे. त्यासाठी ते त्या मूर्तीच्या आजूबाजूला गोल फिरतात खूपच हळूवार आणि मूर्ती बघून बोलायला लागले. त्यांनी तिला स्पर्श केला आणि म्हटले ही खूपच मऊ सॉफ्ट आहे. परंतु भगवानने म्हटले की ही जेवढी नरम आहे तेवढीच ती कठोर पण आहे. तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही की ही जी आई आहे तर ती काय करू शकते आणि काय सहन करू शकते याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. याच्यानंतर देवदूताने प्रश्न केला की ही विचार करू शकते का. तर ते भगवानला विचारतात तर ही आई विचार करू शकते का असा तो
प्रश्न विचारतो। नॉट ओनली कैन शी थिंक बट कैन रीजन एंड कॉम्प्रोमाइज टू, सेड द लॉर्ड। द एंजल वॉज इम्प्रेस, ही वेंट क्लोजर टू द मॉडल एंड मूव हिज फिंगर अक्रॉस द चीक। भगवान ने उत्तर दिले, ती फक्त विचारच करत नाही तर परंतु ती त्या विचारांवर अमल पण करते आणि त्यातून मार्ग पण काढते, असं भगवानने म्हटलं। देवदूत जो आहे तो खूपच प्रभावित झाला आणि देवदूत त्या मॉडेलच्या मूर्तीच्या अगदी जवळ गेले आणि स्वतःचे बोट त्यांनी त्या मूर्तीच्या गालावर फिरवले। जवळ जाऊन त्या मूर्तीच्या गालावर त्यांनी हात फिरवला। ओ लॉर्ड, हर आईज आर लिकिंग, हाऊ डिड धिस हॅपन? इट मस्ट बी अ टियर, हॅव नॉट पुट इट देअर, इट इज अ मिरॅकल, द लॉर्ड एक्सक्लेम। आणि म्हटले की हे भगवान, या मूर्तीचे डोळे जे आहेत तर त्यातून पाणी येत आहे, तर भगवान या गोष्टीने अजाण होते, हे कसं घडू शकतं असं ते म्हणतात की हे नक्की अश्रू असतील, मी तर त्यांना त्या मूर्तीमध्ये टाकले पण नाही, टाकले पण नव्हतं। हा जो आहे तर तो चमत्कार आहे, भगवानने समजावून सांगितले। भगवानने देवदूताला समजावून सांगितले की मी तिथे अश्रू ठेवले नाहीत, हा तर काही चमत्कार आहे। देवदूताने याबाबत प्रश्न विचारला तर भगवान पण त्याबाबतीत अजाण होते की हे अश्रू कुठून आले। बट व्हॉट इज अ टियर फॉर माय लॉर्ड? इट इज समथिंग युनिक, मे बी इट इज फॉर पेन, फॉर जॉय, प्राइड, डिसअपॉइंटमेंट, लोनलीनेस, द लॉर्ड एक्सप्लेन। व्हॉट अ वंडरफुल क्रिएशन! परंतु त्यांनी म्हटले की हे अश्रू कशासाठी असतील, हे जे आहेत तर ते अजोड आहे, कदाचित ते दुःखासाठी असू शकतात, आनंदाकरिता असू शकतात, गर्वासाठी असू शकतात किंवा एकटेपणासाठी पण असू शकतात, असं भगवानने समजावले की आईचे अश्रू जे आहेत तर ते बाळासाठी, तिच्या परिवारासाठी असू शकतात, आनंदासाठी असू शकतात। हे सगळे ऐकून देवदूत भगवानला म्हणतात की किती अद्भुत सर्जन आहे, जगामध्ये माणसं अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे संबंधसुद्धा आहेत, पण आईची जी निर्मिती आहे, जी भगवानने निर्मिती केली आहे, तर तिच्यासमोर कुठलाही जीव जो आहे तर तिची जागा घेऊ शकत नाही, अशी निर्मिती ही आईची आहे आणि ती एक अद्भुत आहे। व्हॉट अ वंडरफुल क्रिएशन! आणि ते एक अद्भुत सर्जन आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही 2 ते 3 वेळा व्यवस्थित वाचून पाठ करून घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत। नंतर तुम्हाला पुढे आन्सर दीज क्वेश्चन्स दिले आहेत, तर पाठ 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या होमवर्कच्या वहीत लिहून घ्यायची आहेत।